नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी माझाच्या परिवारामध्ये मी सौरभ शिंदे पुन्हा एकदा आपले सरचे स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहोत छाटणी अवस्था ते पोंगा अवस्थेदरम्यान आपल्या द्राक्षबागेत आपल्याला काय काय कामे केली पाहिजे या संदर्भात। तर चला सुरू करूया। नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष पिकासंबंधी मार्गदर्शन आणि योग्य सल्लागारासाठी आजच द्राक्ष शेतीतील सर्वोत्तम शेड्यूल ऍप वापरण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन शेतकरी माझा ऑफिशियल हे ऍप डाउनलोड करा, त्यावरती आपला द्राक्ष प्लॉट लगेच रजिस्टर करा। शेतकरी बांधवांनो, सर्वसाधारण नाशिक विभागाचा विचार केला तर छाटणीला कुठेतरी सुरुवात झालेली आहे, तर काही शेतकऱ्यांनी इथरेल फवारणी केलेली आहे। अशा वेळी आपल्याला छाटणी करत असताना आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण सुरुवातीला चर्चा करू। शेतकरी बांधवांनो, छाटणीच्या अगोदर आपण काडी परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे। काडी परीक्षण जर केलं तर आपल्याला चांगला गड कुठे कुठल्या डोळ्यावर मिळेल याचा आपल्याला अंदाज मिळालेला असतो। यासाठी आपण सर्वसाधारण छाटणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर काडी परीक्षण करून घेणं खूप गरजेचं आहे। सर्वसाधारण आजपर्यंतच्या अभ्यासानुसार सपकेन केलेल्या काडीला सपकेनच्या मागील 1 ते 2 डोळा, सपकेनचा मुख्य डोळा व सपकेनच्या पुढे 1 ते 2 डोळांमध्ये खात्रीशील माल मिळत असतो। अशावेळी आपण याद्वारे जर आपण नियोजन केलं छाटणीचं तर आपल्याला भविष्यातील डोका टाळता येतो व चांगले गड आपल्याला मिळवता येत असतो। तर याच पद्धतीने आपण छाटणी करून पुढील नियोजन करू शकतात। छाटणी केल्यानंतर छाटणी केलेल्या ज्या काही काड्या आहे त्या आपल्याला डावणी नियंत्रणाच्या दृष्टीने बागेच्या बाहेर काढून घेणं खूप गरजेचं आहे। सर्वसाधारण छाटणीच्या दुसऱ्या दिवशी आपण पेस्ट करण्यासंदर्भातचा विचार करत असतो। अशावेळी छाटणीच्या अगोदर योग्य पानगळ झालेली नसेल किंवा छाटणी केलेल्या काडीमधून मोठ्या प्रमाणात पाणी निघत असेल तर आपण छाटणी 1 ते 2 दिवस उशिरा केली तरी काही अडचण नाही। पेस्ट करण्याच्या दिवशी आपल्या बागेला किती पेस्ट लागेल याचा सर्वप्रथम अंदाज करून घ्यावा। त्यानंतर आपण पेस्टचा डोस ठरवावा। पेस्टचा डोस ठरवत असताना आपल्या बागेतील काड्याच्या साईजनुसार आपण पेस्टचा डोस ठरवावा। त्याचप्रमाणे आपल्या विभागातील वातावरण कसे आहे याचा देखील आपण विचार करायला हवा। सर्वसाधारण 19 लिटर पाण्यासाठी आपण 1 लिटर डॉरमॅक्स, त्यामध्ये 200 ग्रॅम 13045 व 200 ग्रॅम M45 वापर आपण पेस्टिंगमध्ये करू शकतो। पेस्टिंगच्या द्रावणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्प्रेडर किंवा स्टिकर वापरण्याची गरज नाही। सर्वप्रथम मजुरांकडून आपण योग्य निर्धारित केलेल्या डोळांनाच पेस्ट लागते की नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे। त्यानंतर पेस्ट झाल्यानंतर सर्वसाधारण 30 ते 40 मिनिटानंतर देखील पाऊस आला तरी आपल्याला पुन्हा पेस्ट करण्याची कुठलीही गरज नाही। सर्वसाधारण पेस्ट झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या बागेत एक बोर्डो फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात काडीवर डावणी, भुरी आणि करपाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता। यामुळे भविष्यातील डावणी, करपा व भुरी नियंत्रणासाठी आपल्याला एक बोर्ड फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। अशावेळी आपण 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो खड्याचा चुना, 1 किलो मोरचूत व त्यामध्ये 300 ते 400 ग्रॅम सल्फर घेऊन बूड ओलांडे, त्याचप्रमाणे जमिनीवर देखील आपल्याला एक गच्च फवारणी घ्यायची आहे। यामुळे आपल्याला डावणी नियंत्रणात कुठेतरी मदत होताना दिसून येईल। त्यानंतर सर्वसाधारण चौथ्या दिवशी आपल्याला काडी बांधणी करून घेणं गरजेचं आहे। अशावेळी जर आपली बाग वाय स्ट्रक्चरची असेल तर आपण तारेच्या दिशेने योग्य पद्धतीनं काडी बांधून घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे 5व्या दिवशी आपल्याला मिलीबग नियंत्रणासाठी बूड ओलांडे धुऊन घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपण एक्सपर्ट प्लॉटचं नियोजन करत असाल तर आपण ॲप्लॉड या औषधाचा एकदा वापर करू शकतो। त्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 200 ml ॲप्लॉड व 300 ml निमॅझॉल घेऊन त्यामध्ये कुठले चांगल्या प्रकारचे एक स्टिकर घेऊन फवारणी करू शकता। त्याचप्रमाणे आपण लोकल बागेसाठी नियोजन करत असाल तर किरेक्रॉन 200 ml व निमॅझॉल 200 ते 300 ml घेऊन गच्च फवारणी करू शकतात। यानंतर सर्वसाधारण आपल्याला 6व्या ते 7व्या दिवशी पुन्हा एकदा एक बोर्डो फवारणी घेणं गरजेचं आहे। यामध्ये सर्वसाधारण 600 ग्रॅम मोरचूत व 250 ग्रॅम इन्स्टंट चुना घेऊन आपल्याला
पुन्हा एकदा डावणी नियंत्रणासाठी प्रिव्हेंटिव्ह काम करायचं आहे. सर्वसाधारण 8व्या ते 9व्या दिवशी आपल्या द्राक्षबागेत तांबडा कापसळेल डोळ्यानंतर हिरवा कापसळेल डोळा ही अवस्था दिसून येत असते. या अवस्थेमध्ये आपल्याला बागेत नीट निरीक्षण जर केलं तर उडद्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून येतो. अशा वेळी आपण उडद्या नियंत्रणासाठी अल्फामेथ्रिन 100 ml व निमेझल 300 ml घेऊन सायंकाळच्या वेळी जर फवारणी केली तर आपल्याला या फवारणीचा उडद्या नियंत्रणामध्ये चांगला फायदा होताना दिसून येईल. याच दिवसामध्ये आपल्या बागेत आळीचा देखील प्रादुर्भाव दिसून येत असतो. अशा वेळी आपण प्रोक्लेम 60 ग्रॅम व निमेझल 300 ml घेऊन आळीसाठी आपण एक चांगली फवारणी घेऊ शकतो. सर्वसाधारण आपल्याला 8व्या दिवशी जमिनीमधून 0.52 ते 5 ते 6 kg व फॉस्फरिक ॲसिड 2 लिटर घेऊन एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे. या ॲप्लिकेशनचा फायदा आपल्याला पुढे जाऊन पोंगा अवस्थेमध्ये घट जिरू नये म्हणून चांगला होऊ शकतो. यानंतर येते ती म्हणजे पोंगा अवस्था. यावर्षी सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेली अवस्था म्हणजे पोंगा अवस्था. पोंगा अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात घट जिरणे, घट कमकुवत निघणे किंवा घट बाळीवर जाणे ही समस्या यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तर घट जिरणे या गोष्टीसाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहे याचा आपण सर्वप्रथम विचार करू. द्राक्षबागेतर बंधूंनो सर्वात महत्त्वाचं आपण खरड छाटणीचा जर विचार केला तर 30 ते 60 दिवसांमध्ये सूक्ष्मघड निर्मिती होत असते व 60 ते 90 दिवसांमध्ये सूक्ष्मघड निर्मितीचा विकास होत असतो. 30 ते 60 दिवसांमध्ये आपलं खत नियोजन, पाणी नियोजन, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे योग्य असणं खूप गरजेचं आहे. परंतु यावर्षी लवकर सुरू झालेल्या पावसामुळे 60 ते 90 दिवसांमध्ये घडाचा जो काही विकास व्हायला पाहिजे होता त्या काळामध्ये योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे खूप मोठा अडथळा निर्माण झाला. त्याचप्रमाणे जास्त दिवस ढगाळ वातावरण, जास्त काळ टिकून राहिलेला पाऊस यामुळे जास्त दिवस वेलीमध्ये वॉटरलॉक कंडिशन तयार झाली. यामुळे मुळीच्या कार्यातदेखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला दिसून येतो. शेतकरी बांधवांनो या गोष्टी कारणीभूत तर आहेच, परंतु छाटणी अवस्थेमध्ये बरेच शेतकरी अजून पण मुळी चालू करून घेण्यासंदर्भात जागरूक झालेले नाही. शेतकरी बांधवांनो या काळात जर आपण मुळी चालू करून घेण्यासंदर्भात जर काही कार्यवाही केली तर आपल्याला पुढे जाऊन घट जिरू नये म्हणून चांगला फायदा होऊ शकतो. सर्वसाधारण छाटणीच्या 2 दिवस अगोदर आपल्याला सोलोकेअर एकरी 1 लिटर जमिनीतून पूर्तता करायची आहे. यामध्ये आपण 1 किलो गूळ व 1 किलो डाळीचं पीठ घेऊन ड्रिपद्वारे सोडू शकतो. या ॲप्लिकेशनचा आपल्याला मुळी चालू करून घेण्यासंदर्भात खूप चांगला फायदा होईल व पुढे जाऊन घट जिरू नये म्हणून देखील खूप चांगला फायदा होणार आहे. घट जिरू नये या संदर्भात काही 2 ते 3 फवारण्या सजेस्ट करतो आहे, त्या फवारण्यांचा आपल्याला नक्कीच फायदा होताना दिसून येईल. सर्वसाधारण 8व्या ते 9व्या दिवशी हिरवा कापसळेल डोळा असताना आपल्याला वेस्पा 50 ml व त्यामध्ये M45 400 ते 500 ग्रॅम घेऊन एक फवारणी करायची आहे. त्यानंतर दुसरी फवारणी राजरत्नजी 50 ml व 0.52 ते 500 ग्रॅम घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे. त्याचप्रमाणे तिसरी फवारणी आहे CPP 200 ml M45 400 ग्रॅम व ॲक्रोबॅट 200 ग्रॅम घेऊन आपल्याला वेलीमधील सायटोकायनिन लेवल वाढवून घ्यायचे आहे. त्याचनंतर आपल्या बागेत जर जास्तच घट कमकुवत दिसत असतील किंवा जिरण्याची परिस्थिती असेल तर आपण इसेस कॅल्शियम 200 ग्रॅम व इसाबियन 300 ml घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी बांधवांनो छाटणीनंतर 9 ते 12 ते 13 दिवसांमध्ये आपल्याला घट जिरू नये म्हणून एक व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. परंतु एक गोष्ट ही पण लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जास्त फवारण्या टाळायच्या आहे. शेतकरी बांधवांनो आम्ही जी ही काही माहिती आपल्याला पुरवत असतो व त्यापेक्षा अधिक चांगली माहिती आपल्याला जी शेती करताना पावलोपावली मदत करणार आहे तर आम्ही ही सर्व माहिती आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहे. ती जागा म्हणजे शेतकरी माझा ग्रेप शेड्यूल ॲप. शेतकरी बांधवांनो या ॲपमध्ये आम्ही आपल्याला खत नियोजन, पाणी नियोजन, त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती आपल्याला ॲपमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. तर शेतकरी बांधवांनो आजच आपण प्लेस्टोरवरून आमचं शेतकरी माझा ॲप डाउनलोड करा व त्यामध्ये आपला द्राक्ष प्लॉट नक्की नोंदवा. नमस्कार.